यंदाची विधानसभा निवडणूक कधी नव्हे ती इतकी चुरशीची होताना दिसून येते. प्रत्येक मतदारसंघात कोण निवडून येणार आणि कोण पडणार याचा अंदाज राजकीय विश्लेषकही बांधू शकत नाहीयेत. याला कारण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये पडलेली अंतर्गत फूट आणि विधानसभेतील इच्छुकांची वाढलेली संख्या आणि यामुळे झालेली बंडखोरी. या कारणांमुळेही अनेक मतदारसंघात चुरशीच्या लढती होताना दिसतात. मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि त्यानंतर ओबीसी विरुद्ध मराठा अशी पडलेली फूट यामुळे अनेक ठिकाणी जातीची गणिते मॅटर करणार आहेत. दलित आणि मुस्लिम मतांमुळेही अनेक ठिकाणी सामना फिरणार अशी शक्यता निर्माण झाली. यामुळे ही विधानसभा जातीच्या गणितावर कशी निर्णायक ठरणार, कुठला मतदार कुठल्या पक्षाकडे वळू शकतो पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती. सर्वात आधी चर्चा करूयात मराठा समाजाबद्दल. मागील वर्षापासून सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मराठा समाजाचा प्रचंड पाठिंबा मिळाला. परंतु मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्याने नाराज असलेल्या जरांगे यांनी लोकसभेला अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला. याचा सगळा फटका महायुतीला सहन करावा लागला. यामुळे यंदा विधानसभेतही हा जरांगे फॅक्टर काम करणार असा अंदाज बांधला जातोय. त्यातच जरांगे यांनी उमेदवार न देता आता फक्त पाठिंबा देणे आणि पाडणे अशाच भूमिका जाहीर केल्यात. यामुळे अनेक मतदारसंघात परिस्थिती अजूनही न सांगता येण्यासारखीच आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात सध्याही चर्चेत आहे. यामुळे राज्यातील मराठा मतेही निर्णायक आहेत. परंतु मराठा समाजाला अनेक राजकीय पर्याय उपलब्ध असल्याने या मतांमध्येही विभाजन दिसून येतं. बहुसंख्य मराठा समाज हा जरी जरांगे यांच्या पाठीशी दिसत असला तरी शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांकडे काही प्रमाणात मराठा समाजाचा जनाधार आहे. आणि असाच मतांचा जनाधार हा अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे सुद्धा आहे. मराठा मतं यावेळी निर्णायक ठरणार आहेत. याच कारणामुळे यंदा मराठा उमेदवारांची संख्या ही जास्त प्रमाणात आहे. ओबीसी मतदारांचं प्रमाण हे राज्यात 38% इतकं आहे. ओबीसी समाजात अनेक जातींचा समावेश होतो. त्यामुळे ओबीसी मतदार हा विभागल्याचं दिसून येतो. ओबीसी प्रवर्गात कुणबी धनगर माळी समाजाच्या मतदारांची संख्या जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये भाजपने आपलं पूर्ण लक्ष ओबीसी मतांवर केंद्रित केल्याचं दिसून येत आहे. यासाठी भाजपकडून ओबीसींसाठी विविध योजना राबवल्याचंही दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या हरियाणातल्या निवडणुकांमध्ये भाजपने तिथल्या बहुसंख्य असणाऱ्या जाट मतांकडे लक्ष न देता आपलं पूर्ण लक्ष ओबीसी मतांकडे वळवलं होतं आणि मायक्रो लेवलवर नियोजन करून सगळी ओबीसी मते आपल्या पारड्यात पाडली होती. यामुळे हरियाणात भाजपला मोठं यश मिळालं. यामुळे महाराष्ट्रातही भाजपने मराठा आंदोलनाचा फटका टाळण्यासाठी हीच रणनीती अवलंबल्याचं दिसून येत आहे. अनेक जातींसाठी मंडळे स्थापन करणं, मोदींनी जाहीर सभेतून ओबीसी एससी आणि एसटी समाजाला एकत्र राहण्याचं आवाहन करणं हा याच रणनीतीचा एक भाग आहे. महायुतीतर्फे छगन भुजबळ, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी नेते ओबीसींचं प्रतिनिधित्व करतात. तर काँग्रेसकडून नाना पटोलेसारखा ओबीसी चेहरा आहे. आता यात किती ओबीसी मते महायुतीच्या पारड्यात जातील यासाठी अजून 4 ते 5 दिवस वाट पाहावी लागणार आहे. राज्यातील दलित मते ही कायम निर्णायक दिसून येतात. सध्या संविधान बचाव सारख्या मुद्द्यावर राज्यातील बहुसंख्य दलित समाज हा महाविकास आघाडीला पाठिंबा देताना दिसतो. राज्यातील दलित मते ही 12% आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीलाही मोठ्या प्रमाणात दलित मतांचा पाठिंबा आहे. परंतु दलित नेते एकत्र नसल्याने दलित मतांमध्येही काही प्रमाणात फूट दिसून येते. अनेक मतदारसंघात दलित मतांवर निकाल आधारित असणार आहे. त्यामुळे दलित मते कुणाचं गणित बिघडवतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आदिवासी समाजाबद्दल बोलायचं झाल्यास राज्यातील जवळपास 9% मतदार हा आदिवासी समाज आहे, जो परंपरागत काँग्रेसचा मतदार आहे. पण सत्ताधारी भाजपकडून आदिवासी समाजाच्या विकासासंदर्भात अनेक योजना राबवण्यात आल्या आणि आदिवासी समाजाकडे लक्ष केंद्रित केलं गेलं. शिवाय देशाचं राष्ट्रपतीपद भूषवणाऱ्या द्रौपदी मुर्मू या देखील आदिवासी समाजातूनच पुढे येतात. यामुळे आम्ही आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व देतोय असा संदेश भाजप देण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. यात भाजपला कितपत यश मिळेल हे आता पाहावं लागेल. आता वळूयात मुस्लिम मतांकडे. लोकसभेला मुस्लिम मते ही एकत्रितपणे महाविकास आघाडीच्या पारड्यात पडली होती. परंतु यावेळी समाजवादी पक्ष आणि MIM सारखे पक्ष रिंगणात आहेत. यामुळे मुस्लिम मतांचंही विभाजन होणार हे नक्की आहे. त्यामुळे MIM पक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी फक्त 16 जागेवर यंदा लढतोय. तर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपकडून बटेंगे तो कटेंगे यांसारख्या घोषणा देण्यात येत आहेत. त्यामुळे महायुतीला किती मुस्लिम जनाधार मिळेल हे सध्या तरी सांगणं कठीण आहे. अनेक ठिकाणी सध्या सरळ मराठा विरुद्ध ओबीसी अशा लढती रंगताना दिसत आहेत. त्याही ठिकाणी मुस्लिम आणि दलित मते ही सर्वाधिक निर्णायक ठरणार आहेत. तर अनेक ठिकाणी एकापेक्षा जास्त मराठा उमेदवार आहेत अशी ही परिस्थिती आहे. यामुळे ही निवडणूक अनप्रेडिक्टेबल झाली. आता कुणाचं गणित जुळणार आणि कुणाचं नाही हे त्या काही दिवसातच स्पष्ट होईल. पण यंदाची निवडणूक ही जातीच्या समीकरणामुळे चुरशीची झाली आहे यात मात्र कुठलीच शंका नाही. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगाव बत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.